न्यायव्यवस्थेने मेरिटवर निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. लोकशाहीमध्ये बहुमताला मोठं महत्व आहे, त्यामुळे बहुमताचं सरकार या राज्यात काम करतंय. गेली 6-7 महिन्यापासून बहुमत तर आमच्याकडे आहे, त्यामुळे त्यांना असा हा विषय जो आहे हा प्रलंबित करण्याची त्यांची अपेक्षा असू शकते. ही मागणी जी केलेली आहे ती आपल्याला माहीत आहे, विरोधी पक्षाने केलेली आहे. आमचा पूर्ण न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, न्यायव्यवस्थेने मेरिटवर निर्णय घ्यावा अशी आमची अपेक्षा आहे. आपलं हे सरकार जे स्थापन झालेलं आहे ते सरकार बहुमताचं सरकार आहे, म्हणजे कायद्याद्वारे स्थापित झालेलं सरकार आहे. सगळे नियम पाळून हे सरकार स्थापन झालेलं आहे आणि लोकशाहीमध्ये घटना आहे, कायदा आहे, नियम आहे आणि त्यामुळे लोकशाहीमध्ये बहुमताला मोठं महत्व आहे, त्यामुळे बहुमताचं सरकार या राज्यात काम करतंय. गेली 6-7 महिन्यापासून या राज्यातल्या जनतेच्या मनातल्या ज्या काही गरजा आहेत, या राज्याला ज्या आवश्यक बाबी आहेत, या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचं काम आमचं सरकार करतंय. मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आमचं मंत्रिमंडळ आणि त्यामुळे मेरिटवर हा निर्णय व्हावा अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. ज्यांना आता खात्री झाली असेल की आपल्याकडे काहीच नाही आहे, बहुमत तर आमच्याकडे आहे, त्यामुळे त्यांना असा हा विषय जो आहे हा प्रलंबित करण्याची त्यांची अपेक्षा असू शकते. हा जेवढा टाळता येईल तेवढा टाळला जावा, कारण लार्जर बेंच गठित करायला वेळ लागतो, त्याला सगळ्या सोपास्कार जे आहेत, कायदेशीर बाबी आहेत, त्याला वेळ लागतो. मग वेळ काढूपणा काही लोकांना हवा असेल आणि त्यामुळे त्यांची ती मागणी असेल. ही मागणी फेटाळली आहे, फेटाळली आहे, मागणी फाटाळली आहे. आमची मागणी एवढीच आहे की हा निर्णय मेरिटवर व्हावा, न्याय व्यवस्थेवर आमचा पूर्ण विश्वास. म्हणजे 7 जणांची मागणी आहे ती फेटाळली.